कधी भी काय भी बोलताना इच्छर करून बोलत जा. कितीदा सांगितलंय तुला? आता केलं की इच्छर करा, भर इच्छर करत होतो मी. त्या खोतनं मला बरोबर सगळं समजावून सांगितलं. आणि चेअरमन झाल्यावर खोत बी माझ्या संघ राहणार आहे मग. आणि भविष्यात पुढं जाऊन कसं आणि काय करायचं या संदर्भात जबरदस्त प्लॅनिंग झालेलं आहे. टेन्शन घ्यायचं नाही बघ. मग वाटलंच मला कोणाच्या तरी डोसक्याचा टेकू असल्याशिवाय तुझं डोसकं चालणार नाही. अग पण तायडे एक मिनिट. आवाज कसला येतो? कसला? तू रात्री दारू पिऊन आला होता काय? विचारतीये मी. अग नाही खरंच प्यायलो. खरं सांग. हा ते खोत न जरा जास्तच आग्रह केलं म्हणून आपलं थोडं लिटिल रग्या. खोत संघ दारू पिणे इतपत मजल वाढली तुझी? अग नाही पण आतापर्यंत जी काही अक्कल पाजळलीस ना ती तुझ्यापर्यंतच ठेव. एक लक्षात घे, मी तुला धरून ठेवलंय म्हणून टिकलायस म्हणून ठीक चाललंय तुझं. नाही तर कुठल्या कुठं फेकला जाशील ना, कळणार नाही तुला. मी काय सांगते त्या गप गुमाना ऐक. जोपर्यंत आपली येळ येत नाही तोपर्यंत मोठ्या उड्या मारायचा विचार करायचा नाही. आणि माझ्या पुढं जायचं तर नाहीच नाही. आलं का ध्यानात? आणि राहिली गोष्ट खोटची, याच काय करायचं की मी बघून घेते. तोंडाचं कर काहीतरी, वास येतोय. आता मला कळले वाड्यात कळायला येळ लागणार नाही. जा.